आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. असूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं निसर्गप्रेम, 100 वृक्षांचं केलं रोपण. शिरोळ तालुक्यातील हसूर येथील हसूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 100 वृक्षांचं रोपण करून आपलं निसर्गप्रेम दाखवून दिलंय. हायस्कूलमधील इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी या वृक्षारोपणात उत्साहाने भाग घेतला. ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात आलेली ही रोपं आम्ही लावली आणि आता त्याची जोपासनाही आम्ही करणार असल्याचं यावेळी हायस्कूलचे परीट सर यांनी सांगितलं. भविष्यात कनवाड ते हसूर दरम्यानचा हा रस्ता हिरवाईनं बहरणार यात शंकाच नाही. महानकारी न्यूजसाठी हसूरहून मोहन जमादार. मी हसूर हायस्कूल हसूरमधून परीट सर आणि माझ्यासोबत आहेत आरे पाटील सर आणि आम्ही ग्रामपंचायतकडून हसूर ते कनवाड या रस्त्याला वृक्षारोपण करण्यासाठी इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांना घेऊन वृक्षारोपण करत आहोत. लावण्याचा आम्ही धोरण निश्चित केलेला आहे किंवा टार्गेट आहे आमच्यासमोर. त्याचबरोबर आता परिस्थिती पाहतोय की आपण फारच कमी झालेला आहे आणि पर्यावरणाचं संतुलन राखून झाडे लावून पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा प्रयत्न आम्ही इथं करणार आहोत. इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही वृक्षारोपण करत आहोत. सर, या ठिकाणी तुम्ही वृक्षारोपण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कराल, परंतु उन्हाळ्यामध्ये जी परिस्थिती होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही काय योजना आखलेली आहे? त्याच्यासाठी ग्रामपंचायतमधूनच आम्हाला वृक्ष मिळालेले आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत याची काळजी घेणार आहे. म्हणजे वृक्ष ग्रामपंचायतीने दिले, फक्त लावण्याचं काम तुम्ही करणार आहात, मात्र संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायतीवरती आहे. त्यासोबत आम्ही कार्यान्वयनाचा जो आमचा तास असतोय त्या तासाला आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाणी सुद्धा देणार आहे.